आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी गीता देशपांडे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक. न्यायाधीश बी एच लोया मृत्यू प्रकरणाशी संबंधित मुंबई उच्च न्यायालयातल्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्यास खर्चात बचत, विजया रहाटकर. शरियत कायद्यातला सरकारचा हस्तक्षेप मुस्लिम तरुणांना कारागृहात डांबणारा, खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं मत. आणि सरकारकडून एकही योजना पूर्ण केली जात नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची टीका. दिल्ली पोलिसांनी काल एका कारवाईत इंडियन मुजाहिदीन तसंच सिमीच्या दहशतवाद्याला अटक केली. अब्दुल सुभान कुरेशी असं त्याचं नाव असून तो 2008 साली गुजरातमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कुरेशीला काल न्यायालयात हजर केलं असता त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बनावट कागदपत्रांच्या आधारे नेपाळमध्ये राहत असलेला कुरेशी भारतात येऊन इंडियन मुजाहिदीन संघटना पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात होता असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित दोन याचिका सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाकडून स्वतःकडे वर्ग करून घेतल्या आहेत. काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं या याचिकांशी संबंधित पक्षांनी कागदपत्र सादर करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी पुढची सुनावणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. सुशासनासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्यात याव्यात, त्यामुळे निवडणुकांवर होणाऱ्या खर्चात बचत होईल असं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केलं आहे. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोकशाही, निवडणूक आणि सुशासन या विषयावर काल औरंगाबाद इथं एक दिवसीय विभागीय परिषद घेण्यात आली. या परिषदेचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. हा निर्णय झाल्यास शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होईल असंही त्यांनी नमूद केलं. त्या पुढे म्हणाल्या, निवडणुकाच निवडणुका या अखंडपणे आपल्याकडे चालत असतात, त्यामुळे निवडणूक यंत्रणा ह्या आम्हाला कायम सज्ज ठेवाव्या लागतात. एकंदरीत ह्या वेगवेगळ्या जर निवडणुका झाल्या तर 10,000 कोटी रुपये खर्च लागतो, पण निवडणुका जर एकत्र केल्या तर मात्र 4,500 कोटीमध्ये आपल्या संपूर्ण सगळ्या निवडणुका होऊ शकतात. ह्याच्यामध्ये फक्त खर्च हा विषय नाहीये, तर यंत्रणांना कायम सज्ज राहणं हा सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय आहे. सुरक्षा यंत्रणेवर जो प्रचंड ताण येतो त्यावरचा सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ बी ए चोपडे, विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 3 सत्रात झालेल्या या एकदिवसीय परिषदेत स्थानिक स्वराज्य संस्थांचं कामकाज, निवडणूक सुधारणा या विषयावर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. आपलं सरकार या सेवा केंद्राच्या माध्यमातून योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली या खासगी कंपनीच्या उत्पादनांची विक्री करण्यास परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं यासंबंधीचं परिपत्रक जारी केलं असून राज्य सरकार हे पतंजलीचं एजंट बनलं असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज मुंबईत बैठक होत आहे. या बैठकीत आगामी निवडणुका आणि राजकीय स्थिती लक्षात घेऊन अनेक निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पक्षाध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची फेरनिवड करण्यात येईल, तर नेते म्हणून आणखी काही जणांना मान्यता दिली जाईल. मुस्लिम महिलांवर अन्याय होत असल्याचा खोटा प्रचार करत शरियत कायद्यात होणारा सरकारचा हस्तक्षेप धोक्याचा असून मुस्लिम तरुणांना कारागृहात डांबणार आहे असं मत एआयएमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आयोजित शरियत ए तहफूज परिषदेत ते काल बोलत होते. यावेळी पक्षाचे आमदार इम्तियाज जलील, अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना मोहम्मद उमरैन महफूज रहमानी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जातो, मात्र त्यापैकी एकही योजना पूर्ण केली जात नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे. पक्षाच्या हल्ला बोल आंदोलनानिमित्त काल हिंगोली इथं आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी विधानसभेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सरकारच्या जाहिरातींवरही यावेळी टीका करण्यात आली. धनगर, मराठा, मुस्लिम तसंच लिंगायत आरक्षणाचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. धनंजय मुंडे यांनी यावेळी इंधन दरवाढीवर भाष्य करत सरकारची धोरणं शेतकरी विरोधी असल्याचं नमूद केलं. परभणी जिल्ह्यातही काल हल्लाबोल आंदोलन करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभांमध्ये पवार यांनी राज्य सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ काल औरंगाबाद इथं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सायकल फेरी काढून भारतीय जनता पक्ष शिवसेना सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. क्रांती चौकातून सुरू झालेल्या या आंदोलनात सरकारविरोधी घोषणा देत दरवाढीचा निषेध व्यक्त करण्यात आला. शिक्षण अधिकाधिक प्रयोगात्मक व्हावं असं मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ अनिल काकोडकर यांनी व्यक्त केलं आहे. ते काल औरंगाबाद इथं इंडस्ट्री अकॅडमिक एंगेजमेंट समिट 2018च्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलत होते. शिक्षकांचा 90% वेळ परीक्षेच्या कामात खर्च होतो आणि फक्त 10% वेळ शिकवण्यासाठी मिळतो. हे चित्र बदलून शिक्षण अधिकाधिक प्रयोगात्मक व्हावं यावर त्यांनी आपल्या भाषणात भर दिला. औरंगाबाद इथं आयोजित शारंगदेव महोत्सवाचा काल सकाळी प्रसिद्ध गायक पंडित सत्यशील देशपांडे यांच्या व्याख्यानानं समारोप झाला. त्यांनी ख्याल उत्क्रांती या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं. महागामीच्या गुरु पार्वती दत्ता, ललित कला अकादमीचे माजी संचालक अशोक वाजपेयी यांचीही यावेळी व्याख्यानं झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातून जाणाऱ्या 4 नवीन प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे या महामार्गांचं काम अत्यंत जलद गतीनं करण्याबाबतची अधिसूचना जारी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. 4 राष्ट्रीय महामार्गांपैकी 200 किलोमीटर लांबीचा मार्ग हा उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम, परांडा या तालुक्यांमधून जात आहे. परभणी शहरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत नागरिकांना घरासमोर येणाऱ्या घंटागाड्यांमध्ये ओला आणि सुका तसंच घातक आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगवेगळा करून टाकण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांच्या परिसरात येत्या 26 जानेवारीनंतर कचरा गोळा करण्यासाठीच्या घंटागाड्या न पाठवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतला असल्याचं महापालिका आयुक्त राहुल रेखावार यांनी सांगितलं. हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना अभिवादन करण्यात आलं. अंबेजोगाई इथं योगेश्वरी शिक्षण संस्थेत ज्येष्ठ विचारवंत डॉ सुरेश काकडे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक. न्यायाधीश बीएच लोया मृत्यू प्रकरणाशी संबंधित मुंबई उच्च न्यायालयातल्या 2 याचिका सर्वोच्च न्यायालयात वर्ग. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेतल्यास खर्चात बचत, विजया रहाटकर. शरीयत कायद्यातला सरकारचा हस्तक्षेप मुस्लिम तरुणांना कारागृहात डांबणारा, खासदार असदुद्दीन ओवेसी यांचं मत. आणि सरकारकडून एकही योजना पूर्ण केली जात नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची टीका. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र सकाळी 11 वाजता.